चलो सो वेलकम एवरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस। यू आर इन स्टैंडर्ड 10 एंड दिस इज द टेक्सट बुक ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 1। एंड वी हैव स्टार्टेड योर लेसन केमिकल रिएक्शंस एंड इक्वेशंस। यस्टरडे वी हैव स्टार्टेड एंड वी हैव ऑलरेडी लर्न्ड, सो यू आर पार्ट 1 ऑफ दैट। ठीक है, याचा पार्ट 1 आपण शिकलेलो आहोत, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे। याचा पार्ट भाग एक आपण काल बघितलेला आहे, रासायनिक अभिक्रिया नियम सुद्धा काही पाहिले होते आपण, हे संकेत असतात हे लिहिण्याचे। आज आपण बघणार आहोत की रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची, त्याचबरोबर त्या समीकरण रासायनिक संतुलन करणे बरोबर, याचा तुम्हाला पायऱ्या बघायच्या। रासायनिक अभिक्रिया रासायनिक समीकरण संतुलन करण्याच्या पायऱ्या तुम्हाला पाहायच्या आहेत, त्याचबरोबर मग या रासायनिक अभिक्रियांचे किती प्रकार आहेत काय ते आपल्याला बघायचं आहे। आता हे जर बघायला गेलं तर हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपंच आहे, परंतु परीक्षेला थोडंसं यामुळे मुलं गडबड करतात, कन्फ्यूज होऊन जातात त्याच्यामध्येच। ठीक आहे, आता बघा काय दिलं, नीट लक्ष द्या, स्क्रीनवर नीट लक्ष द्या, थोडा वेळ लागेल आपल्याला, टेन्शन घेऊ नका, समजून घ्या फक्त। आता तुम्हाला काय दिलंय, समीकरण संतुलन करण्याचे काही पायऱ्या असतात, ओके, काही स्टेप्स असतात। तर पहिली पायरी, सगळ्यात पहिली पायरी काय, बघा नीट लक्ष द्या, दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून लिहायचं आहे। हे समीकरण आहे आपलं, कोणतं समीकरण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड अधिक सल्फ्युरिक ऍसिड काय तयार झालं, काय तयार झालं बाळांनो, सोडियम सल्फेट प्लस पाणी, सोडियम सल्फेट आणि पाणी तयार झालेलं आहे। तर पहिली पायरी काय आहे, तुम्हाला दिलेलं समीकरण रासायनिक समीकरण सूत्र वापरून लिहायचं आहे। मग सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, एन ए ओ एच, नीट लक्ष द्या स्क्रीनवर, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, एन ए ओ एच, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, एच टू एस ओ फोर, त्यानंतर काय तयार झालं, सोडियम सल्फेट म्हणजे एन ए टू एस ओ फोर, आणि काय मिळालं तुम्हाला, पाणी म्हणजे वॉटर, त्याला आपण दिलेलं आहे 10 अकरा दिला आहे, ऍक्च्युली तुम्हाला तिथे ह्याची काय आवश्यकता तुम्हाला नाहीये। ओके, परत रिपीट करतो बघा, द स्टेप्स पेज नंबर 43 आपलं। एक सेकंड, ओके, बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन काल हा तक्ता पाहिला होता आपण, ते बॅलन्स होतं बरोबर की नाही। जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही बघून घ्या, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप्स तुम्हाला कळतील। आणि नेटवर्क गेलं असेल तर परत जॉईन करू शकता, 2 मिनिटं मुलांना मेसेज पाठवून दाखवून देऊ आपण। एक सेकंड, चलो, सो व्हाट आर द स्टेप्स, फर्स्ट स्टेप, ओके, अ केमिकल रिएक्शन इज अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स स्टेप बाय स्टेप। लक्षात घ्यावा कशी बॅलन्स करतो आपण, स्टेप बाय स्टेप, एका एका पायरीनेच करत असतो। सो एक्झाम्पल गिव्हन टू यू इज, व्हॉट इज द एक्झाम्पल गिव्हन टू यू इज, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सोडियम, सॉरी, सल्फ्युरिक ऍसिड गिव्ज राईज टू सोडियम सल्फेट प्लस वॉटर, सोडियम सल्फेट प्लस वॉटर। ठीक आहे, ना फर्स्ट स्टेप इज व्हॉट, स्टेप नंबर 1, राइट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड, यू हॅव टू राइट द केमिकल इक्वेशन, तुम्हाला लिहायचे आहे, यू हॅव टू राइट द केमिकल इक्वेशन, काय केमिकल इक्वेशन आहे तुम्हाला, एन ए ओ एच सोडियम हायड्रोक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड एच टू एस ओ फोर गिव्स राइज टू सोडियम सल्फेट एन ए टू एस ओ फोर प्लस वॉटर। ठीक आहे, फर्स्ट स्टेप काली सगळ्यांना, गेटिंग सगळ्यांना, फर्स्ट स्टेप काली सिंपल, फर्स्ट स्टेप म्हणजे काय, द रिएक्शन यू हॅव टू राइट इन अ केमिकल फॉर्म, ओके, तुम्हाला सूत्रामध्ये लिहायचे इन अ फॉर्म, याच्यामध्ये त्याचे केमिकल फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे, नाव लेट्स गो टू द सेकंड स्टेप, सेकंड स्टेप काय, पायरी काय दुसरी बघा, तर तुम्ही जे दिलेले समीकरण आहे ना, वर्त समीकरण, हे संतुलन करायचं तुम्हाला, हे समीकरण 10 नंबर दिला होता इथे, इथे तुम्हाला 10 नंबर दिला आहे कारण सुरुवातीपासून त्यांनी समीकरण मोजली होती। तर समीकरण 10 संतुलन करण्याचं करायचं की नाही हे तपासून काय करायचं तुम्हाला, दोन्ही बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अनुसंख्येची तुलना करायची आहे, असा बॉक्स बनवायचा, मग शोधा बॉक्स बॉक्स बनवायचा, एका बाजूला तुम्हाला लिहायचंय अभिक्रिया कारके, मूलद्रव्य कोणकोणती आहेत ती घ्यायची। आता कोणकोणती मूलद्रव्य बघा, इथे डाव्या बाजूला बघा काय आहे, सोडियम दिसतं तुम्हाला, इथं लिहिलं सोडियम, त्यानंतर त्या बाजूला ओ, ओ म्हणजे काय आहे, ऑक्सिजन, हा ऑक्सिजन घेतला बघा इथे, ओ म्हणजे ऑक्सिजन घेतलाय, त्यानंतर एच, एच म्हणजे काय, हायड्रोजन, बघा हा इथे हायड्रोजन घेतलाय, आणि उरलं काय, मग आता एस काय उरला आहे, एस, एस म्हणजे काय, सल्फर, तो घेतलाय। आता यामध्ये डाव्या बाजूला जी डावी बाजू आहे त्या अभिक्रिया कारकांमध्ये किती अणूंची संख्या आहे, त्याचबरोबर उत्पादित म्हणजे उजव्या बाजूला किती अणूंची संख्या आहे ते तुम्हाला लिहायचं आहे बरोबर। तुम्ही अजून त्याला कुठल्याही प्रकारे संतुलन केलेलं नाही, तुम्ही त्याला अजून बॅलन्स केलेलं नाही, हे लक्षात घ्या। आता जर तुम्ही विचार केला बरोबर, आता नीट लक्ष द्या स्क्रीनवर, बघा सोडियम डाव्या बाजूला सोडियम किती आहे रे, एक, इथे लिहिलं बघा त्यांनी एक, त्यानंतर उजव्या बाजूला सोडियम किती आहे, एन ए टू आहे, एन ए टू आहे, किती आहे, एन ए टू, म्हणजे किती आहे इथे, दोन आहेत, किती आहेत, दोन आहेत,
त्यानंतर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन किती बघा इथे, ऑक्सिजन किती आहे डाव्या बाजूला, ऑक्सिजन आहे इथे एक आणि इथले चार, एक आणि चार किती झाले पाच, एक आणि चार किती झाले पाच झाले. या बाजूला ऑक्सिजन किती आहे चार, चार आणि एक पाच, ऑक्सिजन या ठिकाणी बरोबर आहे पाच. नंतर तुम्हाला घ्यायचंय समजा, तुम्ही दुसरं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला सपोज घ्यायचंय हायड्रोजन. जर हायड्रोजन बघितला इथे एक हायड्रोजन आहे आणि इथे तीन आहे, दोन आहेत, एच प्लस वन प्लस टू किती झाले, एक आणि एक दोन झाले तीन झाले बरोबर. आणि तर उजव्या बाजूला बघा किती आहेत, दोनच आहेत इथे, किती आहेत दोनच आहेत बरोबर, किती आहेत दोन आहेत. आणि आता उरता घ्यायच्यामध्ये एकच होतो सल्फर, वॉट रिमेन्स सल्फर, दिसतो तुम्हाला हा सल्फर. सो डाव्या बाजूला एकच सल्फर आहे इथे लिहिलं बघा, एक सल्फर. आणि उजव्या बाजूला सुद्धा एकच सल्फर इथे बघा, हा इथं तुम्हाला एकच सल्फर आहे, गेटिंग. सो आता तुम्हाला बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर समीकरण संतुलित आहे का नाही, हे समीकरण संतुलित आहे का नाही, हे समीकरण संतुलित आहे का नाही, ठीक आहे. ही झाली दुसरी पायरी. अजून आपण कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही, वी हॅव्हंट चेंज एनिथिंग. परत सांगतो बघा, रिपीट करतो. स्टेप टू इज व्हॉट, चेक वेदर द इक्वेशन टेन, विच इक्वेशन टेन, जी वर आपण लिहिली ना इक्वेशन टेन, दिस वन, ही इक्वेशन टेन, चेक वेदर इक्वेशन टेन इज बॅलन्स्ड ऑर नॉट बाय कम्पेरिंग द नंबर ऑफ ऍटम्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स, नंबर ऑफ ऍटम व्हेरियस एलिमेंट्स. सो फर्स्ट एलिमेंट तुमचं काय आहे, सोडियम. सो वी हॅव टेकन सोडियम हियर एलिमेंट. द नेक्स्ट वी हॅव ऑक्सिजन हायड्रोजन अँड सल्फर, बघा ऑक्सिजन हायड्रोजन अँड सल्फर. सो व्हॉट वी टेकन रिएक्टन्स, रिएक्टन्स ऑन द लेफ्ट हँड साइड चे रिएक्टन्स घेतले, नंबर ऑफ ऍटम्स घेतले इथे. देन प्रोडक्ट्स, प्रोडक्ट्स राईट हँड साइड चे प्रोडक्ट्स, राईट प्रोडक्ट्स, दिस इज द प्रोडक्ट राईट हँड साइडचं, अँड नंबर ऑफ ऍटम्स. सो इफ यू सी नंबर ऑफ ऍटम्स, नंबर ऑफ सोडियम हियर वन, इथे वन सोडियम आहे तो लिहिला आपण वन. देन सोडियम हियर किती आले इथे, सोडियम किती आहे, देर आर टू सोडियम, देर आर टू ऍटम्स ऑफ सोडियम, सो आपण लिहिले टू लिहिले. देन नेक्स्ट जा तुम्हाला, नेक्स्ट यू हॅव ऑक्सिजन हियर, इफ यू सी ऑक्सिजन हियर इट इज वन, वन प्लस फोर, वन प्लस फोर इज इक्वल टू फाईव, लेफ्ट हँड साईडला फाईव्ह आहेत, इवन राईट हँड साईड बघा इथे फोर आहेत ऑक्सिजन अँड हियर वन, सो फोर प्लस वन किती झाले फाईव्ह, गेटिंग. नेक्स्ट थिंग बघा, नेक्स्ट थिंग सी दिस वन, सपोज हायड्रोजन, सो हियर हायड्रोजन इज वन अँड हियर इट इज टू, वन प्लस टू इज इक्वल टू थ्री, वन प्लस टू इज इक्वल टू थ्री हायड्रोजन ऑन द लेफ्ट हँड साईड. आणि इकडे जर हायड्रोजन बघितला इथे तुमचा दोन हायड्रोजन आहे, सो देर आर टू हायड्रोजन हियर. अँड लास्टला काय उरतो तुमचं, व्हॉट रिमेन्स ऍट लास्ट, व्हॉट रिमेन्स ऍट लास्ट हियर इज सल्फर, दिस तुम्हाला या ठिकाणी सल्फर आहे बघा, वन सल्फर हियर अँड वन सल्फर हियर, देअरफॉर इथे वन आणि वन. सो दिस इज द सेकंड स्टेप. अजून आपण कुठलेही चेंजेस केले नाही, वी हॅव्हंट चेंज एनिथिंग, काही चेंज केलेलं आपण आहे का नाही आहे, ठीक आहे. नाव आता बघा पुढे काय करायचं, तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यांचं लक्ष असू द्या. स्टेप नंबर थ्री, तिसऱ्या पायरीत तुम्हाला काय करायचं आहे, तिसऱ्या पायरीमध्ये समीकरणाच्या, नीट लक्ष द्या, व्हॉट यू आर गोइंग टू डू इन द थर्ड स्टेप, समीकरणाच्या, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणु आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे दोन अणु, ज्या मूलद्रव्यांचे अणु दोन बाजूने असमान असतील त्या मूलद्रव्यांचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. कळलं, म्हणजे कोणाचा विचार करायचा आहे, सुरुवातीला तुम्हाला विचार कोणाचा करायचा आहे, तर बघा एन ए टू एस ओ फोर आणि एच टू एस ओ फोर म्हणजे काय, तर तुम्हाला या संयुगामध्ये सात अणु आहेत बघा, इथे इथे किती आहे तुम्हाला, एन ए टू एस ओ फोर म्हणजे किती झालं तुमचे, इथे सात आहेत, दोन एक चार, दोन अधिक एक अधिक चार, सात झाले. इथे पण किती आहेत, इथे पण सात आहेत बघा, जसं तुम्हाला सात आहेत म्हणून तुम्हाला कोणाची पण निवड करू शकता. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एक तर सोडियम, सोडियम सारखे करा किंवा किंवा हायड्रोजन सारखे करा, ओके. आता तुम्ही काय करणार, इकडे बघा स्क्रीनवर नीट लक्ष द्या, थोडं कन्फ्युजिंग वाटेल, डोंट वरी, समजून सांगतो तुम्हाला परत मी. आता तुम्हाला काय करायचं आहे, सोडियमची अनुसंख्या दोन करण्यासाठी एन ए ओ एच हे सूत्र तुम्हाला बदलून एन ए टू ओ एच असे करता येणार का नाही. म्हणून तुम्ही काय करणार, एन ए ओ एच ला तुम्ही दोन ने गुणणार, कशाला गुणणार, दोन ने बघा, एनएच गुणला आपण दोन ने गुणलेलं आहे, सुरुवातीला एक होतं त्यामुळे इथे एकच राहिला, त्यामुळे आता जर संतुलन करता आपण दोन ने गुणलं तर इथे तुम्हाला किती मिळालं, दोन मिळालं. तर कसं मिळालं बघा, स्क्रीनवर जातो तुम्ही डायरेक्ट पुढे, म्हणजे तुमचं काय बदललेलं आता इथे, टू एन एच होणार, आता काय होणार इथे, दोन एन एच येणार बघा, नीट लक्ष द्या. आपण काय केलं इकडे, आता इथे दोन एन एच झाले बघा, आपण फक्त या पहिलं जे आहे ना मगाशी बघा, फक्त एन एच एकटा होता, आता याला आपण फक्त काय घेतलं इथे दोन ऍड केलेले, तर दोन ऍड केल्यानंतर आपण परत त्यांची इथे मोजणी करूया काय काय बघा. आता इथे दोन ऍड केल्यामुळे काय झालं, आता नीट लक्ष द्या, सोडियम तुमचे बॅलेन्स झाले, इथे दोन सोडियम आहेत, इकडे बघा दोन सोडियम आहेत,
इथे सुद्धा दोन सोडियम आहे, सोडियम बॅलेन्स झाले बघा, ठीक आहे, सोडियम बॅलेन्स झाले, परंतु ऑक्सिजन वाढला, कारण हा जो दोन असतो ना, हा दोन हा सगळ्यांचा असतो, सोडियमचा पण असतो, ऑक्सिजनचा पण असतो आणि हायड्रोजनचा पण असतो. आता ऑक्सिजन किती झाले, दोन, दोन आणि चार, सहा ऑक्सिजन झाले, ठीक आहे, डाव्या बाजूला सहा ऑक्सिजन झाले, उजव्या बाजूला किती ऑक्सिजन आहे, तेवढेच आहेत पाच. हायड्रोजन पण बघा, आता हायड्रोजन इथे दोन आणि दोन, चार हायड्रोजन झाले डाव्या बाजूला, किती झाले चार झाले डाव्या बाजूला, आणि इथे ऑक्सिजन किती झालं तुमचं, इथे एकच ऑक्सिजन आपलं, इथे हायड्रोजन तुमचा उजव्या बाजूला एक, इथे बघा हा एक, सॉरी हे दोन आहेत बरोबर. आणि सल्फर काही बदलत नाही, सल्फर तुमचा जसा तसा राहतो, कारण सल्फरला आपण काही बदललेलं नाही. आता नेक्स्ट स्टेप तुम्ही काय करणार आहात, आधी मला मराठी समजून सांगू, त्या मग तुम्हाला सांगतो. आता नेक्स्ट स्टेपला तुम्ही काय करणार आहात बघा, ह्याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे. आता तुम्ही काय केलं, आता ऑक्स तुम्ही काय करायचं, नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं सांगितलं, हायड्रोजनच्या अनुसंख्येचे संतुलन करायचं, तुम्हाला हायड्रोजनचे संतुलन करायचं, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दोनने गुणायचं आहे, कशाला गुणायचं, दोनला, दोनने कशाला गुणायचं, तुम्हाला एन ए टू एस ओ फोरला, सॉरी याला एच टू ओला, एच टू ओला तुम्हाला दोनने गुणायचं आहे, पाण्याला दशांश गुणायचं आहे दोनने. अगर आवाज बंद कर, हे बघा नीट लक्ष द्या, आपण काय केलं, जिग इकडे बघा, याला दोनने गुणलं, सुरुवात आपण मगाशी याच्यापासून केली होती, आता याला दोनने गुणलं, आता हे केल्यानंतर काय झालं, आता हे केल्यानंतर तुम्हाला काय बदल झाला, तो पण तुम्हाला परत चेंज, तो पण परत तुम्हाला लिहायचा आहे, काय झालं बदल याच्यामुळे, व्हॉट द चेंजेस, काय चेंज झालं बघा, इथे मला समजून सांगू द्या तुम्हाला आधी, मग सांगतो तुम्हाला आधी मराठीवाल्यांना सांगू द्या. सो व्हॉट द चेंजेस, काय चेंजेस झाले, आता बघा इथे, इथे बघा, आता हायड्रोजन किती झाला, चार झाला इथे, बरोबर की नाही, हां एक सेकंड, इथे बघा हायड्रोजन चार झाला, ऑक्सिजन किती झाला, आता इथे, इथे दोन, हे ऑक्सिजन दोन आणि हे चार, चार आणि दोन सहा झाले बघा, म्हणजे आपण चेंजेस काय झाले, इथे पण चार झाले हायड्रोजन आणि इथे, इथे किती झाले ऑक्सिजन झाले सहा, म्हणजे आता तुमच्या बघा दोन्ही बाजू सारख्या झाल्यात की नाही, बघा बरं दोन्ही बाजू सारख्या झालेल्या आहेत, म्हणजे आता तुम्हाला दोन्ही बाजू सारख्या मिळाल्या आहेत, आता तुम्हाला हे अंतिम संतुलन तुम्ही परत लिहायचं आहे, म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे, ही इक्वेशन अशा प्रकारे संतुलित झाली, बॅलेन्स झाली बघा, ठीक आहे. फक्त काय केलं आपण, एनएओएचला दोनने गुणलं आणि शेवटी जे वॉटर आहे, वॉटर त्याला पण आपण दोनने गुणलं, तर तुम्हाला अशा प्रकारे दोन्ही बाजूला समान संख्या मिळते, दोन्ही बाजू तुम्हाला मिळते समान संख्या मिळते, म्हणजे तुमचं संतुलन समीकरण जे आहे, रासायनिक समीकरण, ते कसं झालं तुमचं, संतुलित झालेलं आहे, बॅलेन्स झालेलं आहे, बरोबर बॅलेन्स झालेलं आहे, ठीक आहे. परत सांगतो इंग्रजीवाल्यांना थोडं समजून नीट. ना फर्स्ट स्टेप मध्ये तुम्ही जो विचार केला, फर्स्ट स्टेप झाली, सेकंड स्टेप वी हॅव सीन, द थर्ड स्टेप, इफ वी सी द थर्ड स्टेप हियर, ओके, इफ वी सी द थर्ड स्टेप व्हॉट इज गिव्हन देन, काय जे तुम्हाला बघा थर्ड स्टेप मध्ये, इफ वी सी द थर्ड स्टेप हियर, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलेन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड व्हिच कंटेन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स. मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स कुठे आहेत, हियर, किती तुमचे इथे एच टू एस ओ फोर सेव्हन आहेत, इथे सुद्धा सेव्हन आहेत, सो यू कॅन स्टार्ट फ्रॉम द सोडियम, ओके, सोडियम ने स्टार्ट कर, यू कॅन स्टार्ट फ्रॉम द सोडियम. सो व्हॉट यू डिड, सो मी काय केलं बघा, नेक्स्ट स्टेप मध्ये जर तुम्ही बघितलं, सो फर्स्ट तुम्ही काय केलं, याला टू ने मल्टिप्लाय केलं, सो इफ यू मल्टिप्लाय दिस विथ टू, ओके, इक्वेशन नंबर जी टेन आहे, तुम्ही काय केलं, त्याला मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय केलं तुम्ही, त्याला टू ने मल्टिप्लाय केलं, गेटिंग, इफ यू मल्टिप्लाय विथ द टू, तुम्हाला काय मिळालं, आता इथे बघा स्टेप थ्री मध्ये यू गेट दिस वन, बघा इक्वेशन तीच आहे, नीट लक्ष द्या, स्क्रीन कोई चेंजेस आहे, फक्त ओनली थिंग इज, फक्त इथे आपण दोन ऍड केलंय, ओके, फर्स्ट स्टेपला आपण वी हॅव ऍडेड ओनली टू हियर. आता टू टू ऍड मिळाल्यामुळे काय झालं, दिस टू बिलॉंग्स टू, दिस टू बिलॉंग्स टू सोडियम ऍज वेल ऍज हायड्रोजन ऍज वेल ऍज ऑक्सिजन, ठीक आहे. नाव आता सोडियम तर बॅलेन्स झाला, राईट, सोडियम बॅलेन्स झाला, पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन इम्बॅलेन्स झाले बघा, बिकॉज इकडे टू, टू प्लस फोर सिक्स हायड्रोजन, या ठिकाणी सिक्स ऑक्सिजन झाले, इथे फाईव्ह ऑक्सिजन राईट हँड साईडला, हायड्रोजन पण इथे टू प्लस टू फोर झाले अँड राईट हँड साईडला झाले तुमचे दोन, ओके. नाव व्हॉट हॅपन्स, नाव व्हॉट यू नीड टू डू, नाव व्हॉट यू नीड टू, फायनल तुम्हाला काय करायचं आहे, हायड्रोजन बॅलेन्स करायचे, काय बॅलेन्स तुम्हाला करायचे आहेत, हायड्रोजन, मग तुम्ही काय केलं, हायड्रोजनला तुम्ही काय केलं, व्हॉट यू डेड, यू मल्टिप्लायड अगेन विथ द टू, बघा यू मल्टिप्लायड अगेन विथ द टू, इकडे बघा, ठीक आहे, अगेन विथ द टू, आता टू ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, सी इथे हायड्रोजन वाढले, सो इथे टू प्लस टू झाले फोर, सी हे कट केलं तर इथे झालं टू प्लस टू फोर, आणि इथे बघा फोर, फोर प्लस टू, ऑक्सिजन पण बॅलेन्स झाले, ऑक्सिजन सुद्धा बॅलेन्स झाले, ऑक्सिजन ऑल्सो बॅलेन्स, सो यू गेट सिक्स हियर, सो व्हॉट यू गेट सिक्स हियर, गेटिंग, सो द इक्वेशन इज बॅलेन्स्ड, लक्ष द्या, द इक्वेशन इज बॅलेन्स्ड नाव, इक्वेशन इज बॅलेन्स्ड नाव, इक्वेशन कशी आहे तुमची, इक्वेशन इज बॅलेन्स्ड नाव, गेटिंग, चलो, सो नेक्स्ट दिस इज द बॅलेन्स्ड इक्वेशन, इक्वेशन बॅलेन्स झालेली आहे अँड यू हॅव टू राईट, हे जे आता मी कट केलं ना, सो हे असं, सॉरी यू हॅव टू राईट द इक्वेशन अगेन आणि बॅलेन्स पुन्हा लिहून दाखवायचं तुम्हाला जे आहे ते करेक्शन, गेटिंग, सोपं आहे.
चला तर आपलं केमिकल रिएक्शन एक वेळ झालंय, प्रॅक्टिस केलं तुम्हाला जमेल. नाव रासायनिक अभिक्रियांचे प्रकार तुम्हाला शिकायचे आहेत. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार शुभम बंद ठेवायचा, शुभम जाधव प्लीज म्यूट साऊंड. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार तुम्हाला शिकायचे, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. अभिक्रिया आता याचे चार किती प्रकार पडतात बघा, चार प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? चार. पहिला आहे संयोग अभिक्रिया. कोणता आहे? पहिला संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन. मी फक्त सांगतो नेमकं काय याच्यामध्ये, पूर्ण सांगत याच्यामध्ये. संयोग रिएक्शन म्हणजे काय? कॉम्बिनेशन रिएक्शन. यात काय होतं बघा की दोन गोष्टी एकत्र येऊन तिसरी गोष्ट तयार होते, म्हणजे अमोनिया वायू, अमोनिया गॅस आणि HCl गॅस म्हणजे काय? हायड्रोजन क्लोराईड. हे दोन एकत्र काय तयार झालं? अमोनियम क्लोराईड तयार झालं. काय तयार झालं? अमोनियम क्लोराईड. ठीक आहे. सिमिलर वे मॅग्नेशियम घ्या, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन एकत्र आलं काय तयार झालं? तुमचं मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. काय झालं? मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. म्हणजे काय? ए प्लस बी. लक्षात घ्या, कॉम्बिनेशन म्हणजे काय? ए प्लस बी एकत्र येतात काय तयार झालं? सी तयार झालं. काय तयार झालं? सी तयार झालं. बघा, ए प्लस बी एकत्र काय तयार झालं? सी तयार झालं. दिस रिएक्शन इज नोन एज, याला म्हणतो आपण संयोग अभिक्रिया. कोणती अभिक्रिया म्हणतो? संयोग अभिक्रिया म्हणतो. पहिली कोणती अभिक्रिया आहे? संयोग. आवाज बंद ठेवायचा तुमचा. कोणती अभिक्रिया आहे? संयोग अभिक्रिया आहे. अजून उदाहरण आहे कॅल्शियम आणि हायड्रोजन म्हणजे पाणी एकत्र आलं. कॅल्शियम आणि पाणी एकत्र काय तयार झालं? कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर. कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस उष्णता. उष्णता तुम्हाला मिळालेली आहे. ठीक आहे. तर काय अभिक्रिया? त्याची अभिक्रिया काय बघा, व्याख्या काय आहे बघा. तर जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रिया कारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते. लक्षात घ्या, मी मागे सांगितलं ए प्लस बी बरोबर सी. ए प्लस बी एकत्र येऊन सी तयार होतो, तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतो आपण? संयोग अभिक्रिया असे म्हणतात. तुमचा मोबाईल आडवा ठेवा, म्हणजे तुम्हाला स्क्रीन मोठी दिसेल. मी बऱ्यापैकी मोठी स्क्रीन ठेवलेली आहे. समजलं? पहिली अभिक्रिया परत सांगतो, रिपीट करतो. नाउ व्हाट आर द टाइप्स केमिकल, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स? देर आर फोर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. किती टाइप्स आहेत? देर आर फोर. फर्स्ट वन इज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. व्हॉट इज कॉम्बिनेशन रिएक्शन? ए प्लस बी, ए प्लस बी सी. व्हॉट इज केमिकल रिएक्शन? व्हॉट इज कॉम्बिनेशन? ए अँड बी, ए अँड बी कंबाइन टुगेदर अँड दे फॉर्म अ न्यू प्रोडक्ट दॅट इज सी ओनली. समजलं? कॉम्बिनेशन म्हणजे ए प्लस बी फॉर्म्स अ सी. ए आणि बी काय तयार होतं? सी तयार होतं. एक्झाम्पल इज व्हॉट? एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा. व्हॉट इज, व्हॉट आर द एक्झाम्पल्स हिअर? एक्झाम्पल काय दिले बघा? HCl, अमोनिया प्लस HCl फॉर्म्स अमोनियम क्लोराईड. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. अँड कॅल्शियम ऑक्साईड वेन यू ऍड इन द वॉटर काय मिळतं? कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस हीट. काय मिळतं? कॅल्शियम हायड्रोक्साईड प्लस हीट. सो यू गेट द डेफिनेशन. काय डेफिनेशन बघा, तुम्हाला सगळं लिहायचं आहे. आय एम पी पॉईंट तुम्ही लिहा नोट. फक्त आर्यन शिंदेने मला अभ्यास पाठवला कालचा, बाकी कोणीच पाठवलं नाहीये. किती हुशार पोरे आपण. चलो. सो वेन टू ऑर मोर रिएक्टन्स कंबाइन इन अ रिएक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. ए प्लस बी प्लस सी पण होतं, लक्षात ठेवा. म्हणजे टू ऑर मोर असं काही नाही, दोनच आले पाहिजे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त याच्यामध्ये. त्याला म्हणतात कॉम्बिनेशन रिएक्शन. समजतंय? सेकंड रिएक्शन आहे अपघटन. ही बरोबर या पहिल्या रिएक्शनच्या अपोजिट आहे. पहिली रिएक्शन जी घेतली ना आपण, त्याच्या बरोबर अपोजिट आहे. पहिल्या रिएक्शनच्या काय बरोबर? अपोजिट आहे, म्हणजे तिच्या बरोबर विरुद्ध आहे. पहिल्या रिएक्शनमध्ये काय झालं? ए प्लस बी बरोबर सी तयार झाला. इथे काय होतं? इथे काय झालं? हा जो ए आहे याचं काय झालं? अपघटन झालं. याचं काय झालं? अपघटन झालं. आणि काय मिळालं तुम्हाला? बी प्लस सी मिळाला. काय झालं? बी प्लस सी मिळाला. समजा याचं काय झालं? अपघटन झालं, म्हणजे त्याचे तुकडे झाले थोडक्यात. संयोग मध्ये एकत्र येणं, ओके, कॉम्बिनेशन. डिकम्पोजिशन म्हणजे तुकडे होणे, अपघटन होणे, त्याचे ब्रेकिंग होणं. बरोबर? सोपं आहे, फक्त एकदा थोडं वाचलं की तुम्हाला लक्षात येईल. यू रीड, तुम्ही वाचत नाही ना, हा मोठा प्रॉब्लेम. बघा, पहिली अभिक्रिया ही जी आपल्या शरीरामध्ये होते किंवा बऱ्याच ठिकाणी, साखर. साखर म्हणजे काय? C6H12O11 ही वेगळी साखर आहे. आपली साखर, सॉरी, C12H22O11 ही कोणती साखर आहे? तर त्याला काय म्हणतात, जेव्हा साखर जाळली त्यांनी त्यामुळे, तर तुम्हाला काय मिळालं? काळ्या रंगाचं कार्बन मिळालं. कार्बन मिळालं आणि काय मिळालं? पाणी मिळालं. कार्बन आणि पाणी म्हणजे काय? तर तुम्हाला काय झालं? याच्यातून एका पदार्थाचा, एका पदार्थापासून किती पदार्थ तयार झाला तुम्हाला? दोन पदार्थ तयार झाले. म्हणजे एक पदार्थ जो आहे त्या पदार्थ तुम्ही काय केलेलं आहे? विघटन केलेलं आहे, अपघटन केलेलं आहे. समजतंय? बरोबर. मग तुम्हाला इथे काय मिळाली? व्याख्या मिळाली. काय व्याख्या मिळाली? ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो, लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगितलं ए, ए आहे त्याचं ब्रेकिंग होतं. ए चं बी प्लस सी डी काही पण तयार होतं, पण एकाच अपघटन होत असतं. अभिक्रियाकारक एकच आहे. तुमचं जो काही रिएक्टंट आहे इट इज वन अँड वन ओनली. त्यापासून तुम्हाला दोन किंवा अधिक उत्पादने मिळतात, त्या अभिक्रियेला काय म्हणतात? अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. कोणती अभिक्रिया म्हणतात? अपघटन अभिक्रिया म्हणतात. व्याख्या येते, एक मार्काला विचारतात परीक्षेला. ओके, चला लेट्स गो अहेड. बघा, ही एक अजून अभिक्रिया तुम्हाला दिली आहे. कॅल्शियम
कैल्शियम कार्बोनेट, कैल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झालं अँड यू गेट कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. अजून दिलंय वॉटर एच टू ओ, वॉटरचा सुद्धा वॉटर मधून एच टू आणि ओ टू वेगळे करता येतात. ही पण अभिक्रिया कोणती आहे, अपघटन अभिक्रिया आहे. तर ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादने मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. तीच डेफिनेशन आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे. ओके ठीक आहे, जाऊ पुढे. चला थोडं इंग्लिश वाला सांगून देऊ आपण काय ते बघा. सेकंड रिएक्शन इज अ डीकंपोजिशन रिएक्शन. विच रिएक्शन इट इज, इट इज अ डीकंपोजिशन रिएक्शन. नेटवर्क तुमचं गेला असेल परत जॉईन व्हा, काही प्रॉब्लेम नाही आहे. डीकंपोजिशन, सो व्हॉट इज डीकंपोजिशन, तर मागे सांगितलं. देर इज ओनली वन रिएक्टंट अँड दिस रिएक्टंट इज डीकम्पोज टू फॉर्म टू ऑर मोर प्रोडक्ट्स, टू ऑर मोर प्रोडक्ट्स. हियर शुगर, दिस शुगर इज ब्रोकन इन टू कार्बन अँड वॉटर. गेटिंग, दिस शुगर इज ब्रोकन इन टू कार्बन अँड वॉटर. गेटिंग, सो देर इज ओनली वन, देर इज ओनली वन काय दिलं रिएक्टंट बघा. दिस रिएक्शन, द रिएक्शन इन विच देर इज ओनली वन रिएक्टंट, एकच रिएक्टंट आहे and giving rise to two or more product is called as a decomposition reaction. Samajhta hai, decomposition reaction. Now adun example ka dile baka tumhala, what are the example given? Yes, calcium carbonate on heating gives rise to calcium oxide plus carbon dioxide. Similarly water can also be decomposed to hydrogen and oxygen to get hydrogen and oxygen. The chemical reaction in which two or more products are formed from a single reactant is called as decomposition reaction. This reaction is known as decomposition reaction. Getting? Samajhle? Okay, so we have seen two things. Pahilya doni ekmekancha opposite, lakshat gya. They are opposite to each other. Ekmekancha barobar viruddha ahet. Evadha lakshat aalay tumhala pudhe goshti kaltil. Chalo. Third hai tumhala vistapan abhikriya, displacement reaction. Konti abhikriya hai tumhala? Displacement reaction ahe manjhes विस्थापन अभिक्रिया. आता यामध्ये काय होतं की एक एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याची जागा घेतो. ओके, एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याची जागा घेतो, त्याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. काय म्हणतात? विस्थापन अभिक्रिया. बघा, जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. कळतंय? ठीक आहे. जेव्हा काय होतं, जागा एकमेकांची जागा होतो, आपण त्याला डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस म्हणजे काय? डिस्प्लेस करतो, एक जण दुसऱ्या जागेत जाऊन बसतो आणि त्याला पलीकडे पाठवतो, त्याची जागा आपण चेंज करतो. काय होतं? जागा चेंज, त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतात. एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला बघा, पुढे काय दिलं उदाहरण तुम्हाला, तर कॉपर सल्फेट आणि ऍक्वस, सॉरी कॉपर सल्फेट आणि फेरस. एक मिनिट, तुम्ही जाऊ उदाहरण बघितलं याच्यामध्ये, तर तुम्हाला इथे कळेल की कॉपर सल्फेट आणि इथं काय आहे, फेरस आहे. आता काय होतं याच्यामध्ये बघा, कॉपर आणि फेरस यांची अदलाबदल होते. कॉपर आणि फेरस यांची अदलाबदल होते. इथं काय मिळतं तुम्हाला? FeSO4. काय मिळेल तुम्हाला इथे? फेरस सल्फेट मिळणार. लक्षात घ्या, काय मिळेल तुम्हाला? फेरस सल्फेट, FeSO4. आणि हा जो कॉपर आहे ना, पहिला कॉपर, हा कॉपर काय होतो या ठिकाणी? वेगळा होऊन जातो. बघा, कॉपर काय होतो या ठिकाणी? वेगळा होऊन जातो. समजतं तुम्हाला? सो या दोघांची काय झाली? अदलाबदल झाली. बघा, नीट बघा, कॉपर आणि फेरस या दोघांची अदलाबदल झाली, डिस्प्लेसमेंट झालं. फेरसने कॉपरला डिस्प्लेस केलेलं आहे, फेरसने कॉपरची जागा चेंज केलेली आहे. डरफोर या रिएक्शनला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट रिएक्शन किंवा विस्थापन अभिक्रिया म्हणतात. सिमिलरली दुसऱ्यामध्ये पण तुम्हाला तेच दिलं. बघा इथे, हा काय तुम्हाला दिलं दुसऱ्या याच्यामध्ये? इकडे बघा काय तुम्हाला, लेड आहे. लेड या लेडने सुद्धा असं स्केम सेम इथे पण दिसतंय की हा लेड आणि सल्फेट यांचे, लेड आणि कॉपर याची जागा चेंज होते. तर तुम्हाला मी ते म्हणतात लेड सल्फेट मिळतं, PbSO4. काय मी तुम्हाला? लेड सल्फेट मिळतं, PbSO4 प्लस इथे तुम्हाला काय मिळणार आहे? कॉपर हा वेगळा झालाय. कळलं का? दॅट इज द डिस्प्लेसमेंट. त्यांनी जागा चेंज केली एकमेकांची. काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन अभिक्रिया म्हणतात. परत सांगतो बघा, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन? सी हियर, एक मिनिट, हे जरा समोरचं काढून टाकतो. हां, सी इथून बघा, द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ अ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाउंड इज टेकन बाय अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं मी, सो कॉपर इज डिस्प्लेस बाय फेरस, कॉपर इज डिस्प्लेस बाय फेरस. आणि तुम्हाला इथे काय मिळालं? मग तुम्हाला लिहून दिलं. सो यू गेट हिअर FeSO4, यू गेट हिअर FeSO4 अँड
इथे काय मिळतं तुम्हाला, कॉपर इज डिस्प्लेस्ड, कॉपर डिस्प्लेस. सिमिलरली लेड इज ऑल्सो डिस्प्लेस बाय, लेड ऑल्सो डिस्प्लेसेस कॉपर अँड यू गेट हिअर लेड सल्फेट प्लस कॉपर, लेड सल्फेट प्लस कॉपर. गेटिंग, समजते सगळ्यांना? गेटिंग, समजते का? आणि अजून एक शेवटची अभिक्रिया आहे तुम्हाला, डबल डिस्प्लेसमेंट, दुहेरी विस्थापन. बघा, डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दुहेरी विस्थापन. यामध्ये काय होतं, दोन डिस्प्लेसमेंट होतात. कसे डिस्प्लेसमेंट? बघा, दुहेरी विस्थापन. तर तुमचं उदाहरण दिलं नाही का त्यांनी? दिलं असेल, बघू आपण. आपण रासायनिक समीकरण 9 बघूया, तिथे तुम्हाला कळेल आपल्याला. सो ज्या रासायनिक, ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची आदला बदल होते. हा बोला बोला, बोल गौरव, कोण बोलतोय? चलो, वेर वी वेर अँड वेर वी आर. ओके, तर काय होतं, ज्या अभिक्रियामध्ये आयनांची बदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होते अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन असे म्हणतात. समीकरण क्रमांक 9 बघूया आपण. कुठे आहे तुमचं समीकरण क्रमांक 9? वर असेल माझ्या मते, 10 10 ते वर. येस. सो इथे बघा, तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, इथे समीकरण तुम्हाला दिलेलं बघा. जर तुम्ही याचा विचार नीट केला तर इथे बघा डिस्प्लेसमेंट कसं होतं. बघा, सिल्वर नायट्रेट वेगळं होतं, इथे सोडियम क्लोराईड वेगळं होऊन जातो. आणि हा सोडियम आहे ना, सोडियम, सोडियम क्लोराईड वेगळं, तर सोडियम आणि इथे क्लोरीन, सो सिल्वर क्लोराईड फॉर्म होतो. ठीक आहे, आणि यांचं काय फॉर्म होतं, इथं एन ए एन ओ थ्री फॉर्म होतं. याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात? डबल डिस्प्लेसमेंट, दुहेरी दुहेरी काय म्हणतात विस्थापन. ओके, चलो. सो व्हॉट इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन? द रिएक्शन, द रिएक्शन इन विच, the reaction in which the ions in the reactants are exchanged to form the precipitate are called as double displacement reaction. Okay, the reaction kya hota apan double displacement reaction hote. Example magashi baghitlo tumhala, page number 99 kuthe geli, 9999 samikaran 9 equation number 9. Yes, this is the equation. Bagha khali tumhala equation diste. In this equation silver nitrate and sodium chloride double displacement hai, doganche displacement hote. Ite bagha, silver, this silver goes with the chlorine. बघा, दिसतंय काय तयार झालं, सिल्वर क्लोराईड तयार झालं. काय तयार झालं? सिल्वर क्लोराईड. अँड ऍट द सेम टाइम सिमिलरली यू गेट सोडियम नायट्रेट, सॉरी सोडियम नायट्रेट. बघा, दिसतंय सोडियम नायट्रेट, हिअर सोडियम नायट्रेट फॉर्म झालं. अँड देर इज अ प्रेसिपिटेट, इथं प्रेसिपिटेट तयार झालं. बघा, व्हाईट प्रेसिपिटेट. दिस रिएक्शन इज नोन ऍज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. काय म्हणता याला? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे म्हणतात. गेटिंग, समजतंय सगळ्यांना? दुहेरी व्यवस्थापन अभिक्रिया असे म्हणतात याला. अपघटन झालं, 2 मिनिटं. हां, आता तुम्हाला पुढच्या आहे उष्मदायी आणि उष्माग्राही अभिक्रिया प्रक्रिया. त्याचबरोबर आपण बघणार आहोत पुढे, 1 मिनिटं, रासायनिक अभिक्रियाच्यावर दराव परिणाम करणारे घटक. एक मिनिटं. शरण म्हणजे काय आपल्याला पुढे शिकायचं आहे. ओके, तर माझ्या मते अजून 1-2 लेक्चर आपले जातील, पाहूया कसं करतं.